ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर महानगरपालिकेची आज सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली। या सभेला विरोधी पक्ष नेते व सर्व पक्षाचे गटनेते आणि काही नगरसेवक उपस्थित होते। या सभेमध्ये 7 समित्यांचे विषय हे अजेंड्यावर होते ते घेण्यात आले। यावेळी विधी समितीची 9 सदस्यांची नेमणूक करण्यात आली अशी माहिती सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी स्वराज्य न्यूजशी बोलताना दिली। आज सकाळी महापौरांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक सभा आयोजित करण्यात आली होती। त्या सभेत विरोधी पक्षनेते आणि काही सर्व गटनेते आणि काही ज्येष्ठ नगरसेवक त्या सभेला उपस्थित होते। प्रथम त्या ठिकाणी 7 समितींचा विषय अजेंडा पटलावर होती तो विषय सुरुवात झाली। भारतीय जनता पार्टीचे 4 सदस्य, शिवसेनेचे 2 सदस्य, MIM आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस ह्या प्रत्येकाचे 1-1 सदस्य प्रत्येक समितीत ह्या पद्धतीनं क्रमप्राप्तीनं संख्याबळानुसार सदस्यांची निवड होत असते। विधी समितीत अंबिका पाटील, देवी धाडबके, नागेश वल्याळ, मोहन अश्विनी मोहन चव्हाण, देवेंद्र कोटे, ज्योती कटके, विनोद भोसले, सुवर्णा जाधव, वहिदा बानोस शेख हे विधी समितीचे सदस्य होते।